येत्या 12 जानेवारीला वंचित बहुजन आघाडी दक्षिण विभागाच्या वतीने पाथरी येथील भव्य धडक मोर्चाचे आयोजन। वंचित बहुजन युवा आघाडीच्या संघटनात्मक बांधणीसाठी भव्य युवा मेळाव्याचे आयोजन आज परभणीत हॉटेल अरोमा येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमादरम्यान परभणी वंचित बहुजन आघाडी दक्षिण कार्यालय विभागाच्या वतीने पाथरी तहसील येथे गायरान जमीन तथा वन जमिनीवरील अतिक्रमण कायम करावे, सर्व झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क पट्टी देण्यात यावे अशा विविध मागणीसाठी वंचित बहुजनच्या डफली बजाव आंदोलन होणार आहे। या धडक मोर्चाच्या पोस्टर प्रकाशित आज अमित भाई भोईगळ युवा प्रदेश सदस्य व चेतनदादा गांगुर्डे युवा प्रदेश सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मोर्चा आयोजक टीडी रुमाले, डॉक्टर धर्मराज चव्हाण, सुनीता साळवे, सुरेश शेळके, तुषार गायकवाड, सुमित भालेराव, अमोल ढाकणे आदी उपस्थित होते। या मोर्चाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष टीडी रुमाले यांनी केले आहे। बहुजन आघाडी जिल्हा परभणीचा दक्षिण जिल्हा अध्यक्ष रुमाले टीडी। आम्ही दक्षिणच्या परभणी जिल्ह्याचा शेतकऱ्यांसाठी, भूमिहीनांसाठी, शेतमजुरांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आहे, राशन म्हणजे जी योजना आहे त्या बंद झालेल्या आहेत, शेतकऱ्यांना राशन मिळणारी ती योजना बंद झालेली आहे। या सर्व प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीने दिनांक 12/3/2023 रोजी गुरुवार पाथरीच्या विभागीय कार्यालयावर आणि तहसील कार्यालय येथे धडक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि तो भव्य प्रमाणात मोर्चा निघणार आहे। तेव्हा सर्व जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि मोर्चा सक्सेस करून दाखवा व सरकारला जवाब विचारावा।